काय दुर्बुद्धी सुचली मला म्हणून मी लग्नासाठी म्हणून इथे आले, कळत नाहीये मला. सगळं जग पुढे चाललंय आणि या बाप लेकीने रिव्हर्स गिअर टाकलाय. जुनाट काहीतरी करत बसलेत. हे लग्न पार पडेपर्यंत मी कसं काय हे सगळं सहन करणार आहे, गॉड नोज. अरे तू इथे का उभा आहेस? काही नाही मॅम, असच. ऍक्च्युली आय एम व्हेरी सॉरी. नाही म्हणजे माझ्या मैत्रिणींनी सगळ्यांसमोर तुझा इन्सल्ट केला ना. पण काय झालं तुला खरं सांगू का? तिच्या समोर ना चुकीचं पिक्चर क्रिएट केलं गेलं. नाही तर अदरवाईज ती तशी नाहीये, सौंदर्य खूप चांगली आहे. इट्स ओके मॅम, तुम्ही का सॉरी बोलताय? खरं तर मला अप्पूचा राग आलाय, तिने मला थोडं सुद्धा डिफेंड केलं नाही. एक्झॅक्टली, त्याच जास्त वाईट वाटलं. एकतर मी या लग्नाला सुद्धा नव्हतो येणार, फक्त अप्पूसाठी आलोय. पण तिलाच काही पडलेली नाहीये. नाही अप्पू आहे ना, जरा म्हणजे खूप पटकन दुसऱ्याच्या इन्फ्लुएन्स खाली जाते रे ती, लगेच अनोळखी माणसांवर विश्वास ठेवते. आणि त्यात त्या सारिकाचे भयंकर संस्कार आहेत ना तिच्यावर. खरं तर अप्पू आधीशी नव्हती. आम्ही क्लब्स, पब्स, पार्टीज या सगळ्यांमध्ये बिझी असायचो, खूप मजा करायचो. आय नो, पण आता हे लग्न ठरल्यापासून ना ती खूप बदलली. बाय द वे तू काय करतो? मी, मला माझा स्वतःचा बिझनेस सेटअप करायचा आहे. ओ दॅट्स नाईस. आणि तुझे वडील काय करतात? ते एका मल्टीनॅशनल कंपनीत सीईओ आहे आणि माझी मॉम ऍड एजन्सीत काम करते. ओके गुड. आणि घरी कोण कोण असत? घरी आम्ही तिघेच. फॅन्टॅस्टिक. खर तर तुझ्यासारखा मुलगा कौशिकने अप्पूसाठी निवडायला हवा होता लाईफ पार्टनर म्हणून. ऍक्च्युली आम्ही दोघं बेस्ट फ्रेंड होतो कालपर्यंत. बॉयफ्रेंड ना? आय नो, मला माहितीये. पण आता या सगळ्याचं काय होतो? नाही नाही असं काही नाहीये. हे बघ, अप्पू काही फार दिवस इथे टिकणार नाहीये, लवकरच ती परत येईल, डोंट वरी. ती एनिवेज एक वर्षानी येणारच आहे परत. म्हणजे हाऊ कॅन यू बी सो शुअर? हो म्हणजे ऍक्च्युली अप्पू आता फेल झालीये ना, म्हणून तिच्या बाबांनी हे लग्न जबरदस्ती ठरवलंय. आणि खर तर अप्पूला तो खडूस पण अजिबात आवडत नाही. व्हॉट? हो त्यांच्यात एक डील झालं. कसलं डील? हेच की पुढच्या वर्षी अप्पूला जर फर्स्ट क्लास मिळाला ना, तर अप्पू हे लग्न म्हणून आणि त्या खडूसला सोडून परत येणार. कौशिक याला हो म्हणाला? नाही त्याची काही आयडिया नाही, पण मला अप्पूने हे असं सांगितलंय. बस 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 बस, हे सांगून तू मला केवढा मोठा दिलासा दिलास तुला माहित नाहीये. मला काही समजलं नाही. तुला काही समजण्याची गरजही नाहीये. तू आता असं कर, जरा तुझा मूड सुधार, चेहरा हसरा ठेव आणि जा हे डमी लग्न एन्जॉय कर. पण मॅम, माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, आत्ता अप्पू खूप खुश आहे असं आपल्याला वाटतंय, तिचं या फॅमिलीवर खूप प्रेम आहे असं ती दाखवतीये, पण 8 दिवसात हे चित्र बदलतं की नाही बघ. एकदा का तिचं लग्न झालं की अप्पूला त्यांचं खरं रूप दिसेल, आणि मग ती एक सेकंदही त्या सर्कस मध्ये राहणार नाही.
सगळी तयारी झालेली, अजून काही कमी पडत असेल तर सांगा, मागवतो. कौशिक काका. हा काय काय. नमस्कार. अरे नमस्कार, तू एकटाच आलास? बाकीची मंडळी कुठे? अहो दादांनीच मला पुढे पाठवलंय, व्यवस्था झाली की नाही ते पाहायला. अरे वा, व्हेरी छान झाले. चांगलं झालं ना, ते येतच असतील. ते बघ आले. अगं ए सारिका. हा दादा. अगं ती सगळं राहू दे, ती बघ सगळी मंडळी आले, स्वागताची तयारी करायला लागेल. हो दादा, तू हो पुढे, मी आले एक मिनिटात येते. जा बरोबर गुरुजी. वा वेळेवर आले रे मंडळी सगळी. अरे आले. अरे नमस्कार. ज्या दिवसाची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो तो क्षण आता येऊन ठेपलाय. अगदी आमच्या मनातलं बोलला. आम्ही सुद्धा आमच्या गृहलक्ष्मीला घरी घेऊन जाण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत. अरे बाकीचे नाही आलेत का? ते केव्हाच निघालेत घरनं, अजून नाही पोचले. हा बरोबर आहे, मध्ये कुठेतरी रेंगाळे असणार. अरे असं काय करतो, ते वरात घेऊन येत आहेत, रेंगाळतील कशाला उगाच. विकास आहे ना त्यांच्या बरोबर, मग काहीही भरोसा नाही. ते कधी काही करू शकतात, नाचत गा वाजत गाजत काही कसे येऊ शकतात ते. म्हणजे कारणी येत नाहीयेत का ते? कारणीच येत आहे, पण शशांक सोबत आहे. शशांकला छळायची एकही संधी सोडणार नाही, मध्येच गाडी थांबवतील. हा विकास काय टोळीचा नायक आहे, तो सगळ्यांना समोर घेऊन नाचेल काय? आता हल्ली तुम्हाला सांगतो, आमचे ते जावई बापू आहेत ना, ते यांच्या नादी लागले. दादा काय काय झालंय माहिती का? आले डॉक्टर, हिंदी सिनेमा बघतात ना, तर त्यातल्या लग्नाचं अनुकरण करतात हे पोरं. त्यामुळे आपली जी मूळ परंपरा आहे, आपली लग्न कशी, कानेटकरांचं लग्न कसं होतं, हे सगळं आता हळूहळू आम्ही विसरलो. इतिहास जमा झालेला आहे बहुतेक. असं पण आलिया बोगासी असावे सादर. नाही बरोबर आहे तुमचं, पण तुम्हाला एक सांगू का, कुकी गँग आल्याशिवाय ह्या मंडपाला लग्नाची शोभा येणार नाहीये. म्हणजे हे बरं आहे तुमचं, म्हणजे आम्ही आलो त्याचं काहीच नाही तुम्हाला. ठीक आहे, मग आपण निघूया. मजा गेली हो डॉक्टर. विनायकराव तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे, पण विठ्ठलराव तुमचं खास स्वागत आहे. तुम्ही नवरदेवाचे वडील आहात, खास स्वागत आहे. या या तुम्ही सगळे या. अरे आमे नवऱ्या मुलाची खोली कुठे? इकडे या बाजूला. आमे ते सामान ठेवून गेलं सांग. अरे नवर देवाचं आगमन होत आहे, सगळ्यांनी जोरदार स्वागत करूया. अरे आमे चल लवकर ये ना. हा येऊ दे येऊ दे येऊ दे. अरे 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 हा हा बा 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 बास 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 बास. क्या बात है नवरदेव, स्मार्ट दिसतोस. अरे काय चाललंय काय निखिल? अमे अरे उचला याला. उचला वगैरे काय काय सुप्त का आपल्याला? ए इथलं इथे आहे ते. अरे बाळा आज तुझं लग्न आहे, आज नवरदेव जमिनीपासून 2 इंच वर असतो. अरे उचला. मी काय म्हणतो अंजली सारिका, अगं औक्षणाची तयारी करा, नवरा मुलगा आलाय. आले आले लवकर. सारिका काय जंगली माणस आहे ती, असं कोण करत? वहिनी. अगं अगं वहिनी काय, कुठल्या मुलाशी लग्न लावून देताय तुम्ही माझ्या मुलीच? चला चला आता आपण नाचत बसलो. अरे देवा. एक 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 मिनिट, अजून अजून औक्षण व्हायचंय. सारिका आले आले. या 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 सगळे या. सारिका ताई तुम्ही स्वागत करणार जावयाचं?
हा म्हणजे वहिनी आली बघा, वहिनी आली. नाही चालेल, आणि तसंही अप्पूच्या आईला, आय एम सो सॉरी, अप्पूच्या फॉरेन रिटर्न आईला या सगळ्या जुनाट परंपरा रीती मान्य नसतीलच ना. नाही नाहीच आहेत मला मान्य, पण अनफॉर्च्युनेटली माझ्या मुलीचं लग्न ज्या मुलाशी ठरलंय त्याच्या घरातली माणसं इतकी जुनाट आणि बुरसटलेल्या विचारांची आहेत की नाही लाजाने मला या 18th सेंचुरी मधली रिच्युअल्स फॉलो करावी लागतात. चांगलंय, येऊ का? आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलीये. तुम्ही घर बसल्या YouTube चॅनल बघा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.